नमस्ते मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण खन ब्लाउजची बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत इथे बघा अस्तरचं कटिंग करून घेतलेलं आहे मी पंधरा इंच उंची कट केले चौदा इंच तयार ठेवायची आहे साडेपाच इंच शोल्डर ठेवलेले आहेत त्यानंतर मुंडा उंची सहा इंच आहे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग तर साडेनऊ इंच टोटल घेतलेलं आहे आणि दोन इंचाचं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे बॅक सा कटिंग करून घ्या साडेसात इंच कमरेचा चौथा भाग एक इंच पाठीमागच्या टक्सचं मार्जिन आणि दोन इंच शिलाई मार्जिन या साईजचा मी बॅक पार्ट कट करून घेतला आहे त्याचप्रमाणे अस्तर कटिंग करून झाल्यानंतर मेन कपडाही कटिंग केलेला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त तर बघा अस्तर अगोदर आपल्याला सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायचे आहे त्यानंतर बघा जो मेन कपडा आहे ना तो सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे सेंटर लाईन जी आपण मार्क केलेली आहे ती वरती असू देत तर बघा गळ्याचं कटिंग करण्यासाठी ते मी फोल्ड कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि गळारुंदी इथे मी घेत आहे अडीच इंच तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे कमी जास्त करून घ्या त्यानंतर बघा इथे गळ्याची उंची घेतलेली आहे मी टोटल साडे अकरा इंच अकरा इंच कारण मला साडे दहाचा गळा तयार पाहिजे तुम्हाला जितकी उंची तयार ठेवायची ना त्याच्यामध्ये अर्धा इंचाचं मार्जिन जास्त घ्यायचं खालच्या बाजूकडे साडेतीन इंच मी ब्रॉडनेस ठेवते कारण मला असं पसरड गळा करायचा आहे तुम्हाला छोटा पाहिजे असेल तर तुम्ही तीन घ्या किंवा पावणे तीन घ्या अशा पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा गोल आकार देऊन घेत आहे अशा पद्धतीने कोपऱ्यामध्ये फक्त शेप मार्किंग करायचं आहे बाहेरून आपल्याला एक इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे पेपरला त्यानंतर पेपरचं आपण कटिंग करून घेऊया वाढवलेल्या मार्किंगप्रमाणे तर एकदम छान सोपी सुंदर डिझाईन आहे नक्की तुम्ही ट्राय करू शकता कोणत्याही साडीच्या ब्लाउजवरती तर बघा इथे आपल्याला मार्किंग आहे ती पेपरवरती पाठीमागच्या बाजूकडे डार्क करून घ्यायचं आहे आणि लाईन पण मार्किंग करून घ्यायची आहे याची एकदम बरोबर सेंटरलाच करायची मार्किंग आता बघा पेपरची सेंटर लाईन आणि अस्त्रवरची जी लाईन मार्किंग करून घेतलेली आहे ना ती आपल्याला इथे मॅच करून ठेवायची आहे आणि त्यानंतर मग गळ्याच्या आकारावरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे डायरेक्ट अशी शिलाई करता येत नसेल तर मध्यभागी तुम्ही एक पिन लावून सेट करा किंवा एक रफली स्टिच करून घ्या तिथे म्हणजे पेपर आणि कापड हलणार नाही गळ्यावरून बरोबर शिलाई करून घ्यायची त्या पेनाच्या मार्किंगवरूनच शिलाई पण करायची परफेक्ट जशी आहे तशी जशी तुमची शिलाई होणार ना तसंच गळ्याचा आकार पण येणार आहे म्हणून शिलाई व्यवस्थित करायची कट द्यायचे आहेत तर कट देताना आपली शिलाई कट नाही होणार याची काळजी घ्या आता आपण याला पलटी करून वरून गळ्याची फिनिशिंगची शिलाई करून घेऊयात तर इथे मी शिलाई करून घेते तर बघा आपल्या चॅनलवरती आणखी भरपूर व्हिडिओ आहेत ब्लाऊज डिझाईन आहेत त्याचबरोबर संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग शिलाई पण आहे कटोरी ब्लाऊज टक्स ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाऊज सगळ्या साईजचे आहेत ब्लाऊज आणि चुडीदार ड्रेस आहेत सलवार आहेत त्यानंतर आपल्या चॅनलवरती तुम्हाला साड्याचे वन पीस ड्रेससुद्धा पाहायला भेटतील जे मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेले आहेत कटिंग आणि शिलाई आणि ते सगळ्याच साईजचे आहेत तुम्हाला जी हवी ती तुम्ही जाऊन बघू शकता त्याची मी एक सेपरेट प्लेलिस्ट पण बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला लगेच सापडतील किंवा व्हिडिओ लिस्टमध्ये पण आपल्या तुम्ही चेक करू शकता तर नक्की जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे अस्तरवरती सगळीकडे शिलाई करून घ्यायची आहे तर गळ्याची शिलाई अगोदर एकदम परफेक्ट करायची आणि मग संपूर्ण अस्तरला शिलाई करून बाजूने जो काही एक्स्ट्रा कपडा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे मी शिलाई करून घेते हाताने कापड अस्तर असं प्लेन करायचं आहे आणि त्यानंतर मग शिलाई करायची अशा पद्धतीने बघा आता मी इथे कटिंग करून घेते याचं जो एक्स्ट्रा कपडा आहे ना तो मी इथे कट करून काढते तर व्यवस्थित अस्तरप्रमाणे कटिंग करायचं आहे तर बघा इथे कटिंग झालं आता यानंतर आपल्याला याला टक्स शिलाई करायची आहे तर मी काय करते कमरेचा अगोदर सेंटर काढून घेते आणि इथे बघा साईड पार्ट आहे ना तो बरोबर सेंटरपर्यंत फोल्ड करायचा आणि शि टक्स शिलाई करून घ्यायचे आहे तर बघा तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या उंचीप्रमाणे गळ्या उंचीप्रमाणे टक्सची उंची पण छोटी मोठी ठेवायची असते तर याच्यामध्ये मी घेतलेली आहे चार इंच उंची अर्धा इंच रुंदी आणि दोन्ही टक्स शिलाई करून घेतलेत आता यानंतर आपल्याला याला लगेचच कंबरपट्टी लावून घ्यायची आहे सिंपल गोल गळ्यावरती ही डिझाईन आहे पण एकदम सुंदर आहे त्याचबरोबर हे डिझाईन तुम्ही सेम कपड्याची बनवू शकता कॉन्ट्रास्ट कपडा नसेल तुमच्याकडे तर किंवा तुम्ही कॉन्ट्रास्ट कपड्याचा वापर करून पण ही डिझाईन बनवू शकता साडीतला कपडा वापरून ही डिझाईन बनवू शकता एकदम छान दिसते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला डिझाईन कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता बघा कमरपट्टी पूर्ण आतल्या बाजूकडे फोल्ड करायची आणि वरून एक शिलाई करून घ्यायची आहे फिनिशिंगची आता बघा आपला हा गोल गळा तयार झाला आपण डिझाईन बनवायची आहे तरी ते मी तीन इंच रुंदीची पट्टी कट करून घेतलेली आहे पट्टी फोल्ड करून अगोदर शिलाई करून घ्यायची आहे बघा जेवढा तुमच्या गळ्याचा राऊंड आहे ना त्या राऊंडच्या साईजप्रमाणे आणखीन तीन ते पट आपल्याला ही पट्टी पाहिजे कारण याचा आपण बनवणार आहे फ्रील तर बघा अशा पद्धतीने पट्टीला शिलाई करायची आता याला मी सरळ वगैरे काही करणार नाही आहे असंच ठेवून याला मी फ्रिल करणार आहे कारण याच्यावरून लेस लावणार आहे तर लेस खाली जो वरचा भाग आहे ना दोऱ्यांचा तो कवर होतो तुम्हाला जर समजा मध्यभागी लेस लावून फ्रील करायची असेल ना तर मग तुम्ही याला सरळ करून घ्या तर मी याला फ्रिल टाकत आहे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे आपण टाकू शकतो समजा एखाद्या वेळेस काय होतं कापडाची उंची कमी असते आपल्याकडे त्यावेळी तुम्ही मोठ्या मोठ्या साईजच्या फ्रील टाकायच्या म्हणजे कमी कपड्यामध्ये होतात तुमच्याकडं कापड जास्त असेल तर तुम्ही छोट्या छोट्या साईजच्या टाका दाट असे एकदम छान दिसतात तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कशाही फ्रिल करू शकता तर मी पूर्ण जेवढी गळ्याला पाहिजेल ना तेवढी ते फ्रीलही बनवून घेते तर बघा गळ्याला जेवढी पाहिजे तेवढी फ्रील बनवून झाली प्रत्येक फ्रीलची साईज एकसारखी आहे आता आपण याला एक पॅच बसवणार आहोत तर काठांमधला हा कपडा मी कट करून घेते अगोदर याला मी जॉईंट देत आहे मध्यभागी कारण खण कपड्याचे काठ असतात ते छोटे असतात तर अशा पद्धतीने बघा शिलाई करून याला जॉईंट करून घ्यायचं आता हे जॉईंट झाल्यानंतर आ... बॅक पार्ट फोल्ड करायचा आणि खालची पट्टी आपली गळ्याच्या खालची जी पट्टी आहे ना सेंटरला ती सेंटरला मोजायची किती आहे तर माझी आहे साडेतीन इंच तर साडेतीन इंचाचं आपल्याला चौकोन कट करायचं आहे तर बरोबर साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं फोल्ड पेपर आहे हा साडेतीनचा सेंटर मार्क करून घ्यायचा आणि त्या सेंटरवरती दीड इंच रुंदी टाकायची आहे आणि बघा अशा पद्धतीने हे दोन्ही बाजूचे कॉर्नर जे आहेत ना ते जोडून घ्यायचेत तर अशा पद्धतीने आपला हा थोडासा कापण्या आकारमध्ये चौकोन कट झालेला आहे तुम्ही याची साईज जेवढे तुमच्या बॅकपार्टच्या खालच्या भागाची उंची आली आहे ना तेवढीच ठेवायची आहे रुंदीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता तर बघा ह्याला मी या काठांवरती ठेवलेलं आहे आणि अगोदर साईडनी शिलाई करून त्यानंतर एक्स्ट्रा कटिंग करून घेणार आहे कापड आणि बाजूने फोल्ड करणार आहे तर त्याच्यासाठी मी थोडंसं ठेवलेलं आहे आता फोल्ड करून घेते तर एक एक आपल्याला असं करून फोल्ड करून घ्यायचं आहे तर खूप सुंदर डिझाईन आहे एक घातल्यानंतर एकदम छान दिसते आणि कुठल्याही साईजच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही ही डिझाईन बनवू शकता अगदी तुम्ही नवीन जरी असताल ना तरी पण ही डिझाईन बनवू शकताल इतक्या सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेली आहे तर डिझाईन आवडली तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा आता याला मी साईडने लेस लावून घेत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणत्याही प्रकारची लेस वापरू शकता जी तुमच्या ब्लाऊज पीसवरती छान दिसेल अशा पद्धतीने छोटी मोठी त्यानंतर रंग जो चांगला वाटेल तो अशा पद्धतीने लेस चॉईस करायची याला मी पट्टी गोल्डन लेस घेतलेली आहे करण्याच्यावरती ही जास्त उठून दिसते तर बघा पूर्ण आपल्याला या चौकोनवर ही लेस अशी लावून घ्यायची आहे तर बघा लेस लावून झाली जास्त असेल ते कट करून काढायचे आता त्यानंतर आपल्याला गळ्यावरती हे फ्रील बसवायचं आहे तर व्यवस्थित ठेवून आपल्याला कडेने शिलाई करायची जी आपण फ्रिलवरती शिलाई केलेली होती ना फ्रील बनवण्यासाठी तर ही शिलाई पण त्याच्यावरूनच करायची आहे अशा पद्धतीने किंवा एकसारखं मार्जिन ठेवून तुम्ही ही शिलाई करून घ्यायची आहे तर बघा संपूर्ण गळ्यावरती मी हे असं फ्रील बसवून घेतलं आहे त्यानंतर आतल्या बाजूकडे आता याचं कापड जास्त झालेलं आहे तर ते आपल्याला कट करून लेवल करायची आहे कटिंग करताना आपल्याला व्यवस्थित कट करायचं आहे कारण आपण गळा तयार करून घेतलेला आहे तर खालचा कापड कात्रीमध्ये नाही आलं पाहिजे मेन पार्टचं फक्त फ्रीलचे जे दोरे आणि हे एक्स्ट्रा कापड आहे ना हे फक्त कटिंग करून लेवल करून घ्यायचे याच्यावरून आपण लेस लावण्याला कवर करणार आहोत बघा फ्रील जर आपण सरळ करून लावलं असतं तर मग आपल्याला असं कटिंग करावं नसतं लागलं पण मी या पद्धतीने बसवलेलं आहे इथे आता इथे आपल्याला लेस लावून हे कवर करायचं आहे तर साधारण अर्धा इंच रुंदीची आपल्याला लेस इथे घ्यायची आहे तरच ते व्यवस्थित कवर होईल जास्त छोटी लेस घेतली तर मग ते दोरे वगैरे कवर होत नाहीत त्याच्यामध्ये तर गळ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायची आहे तर बघा ही लेस लावून झाली की मग आपण याचा पॅच बसवूयात मी नेहमी सांगत असते लेसवरून डबल शिलाई करायची तर बघा अशा पद्धतीने लेस मस्त लावून झालेली आहे आणि इथे पॅच व्यवस्थित सेट करायचं आहे बघा सेंटर काढून घ्यायचं आणि मग बसवायचं म्हणजे मध्यभागी भागीबरोबर असंही बसलं जातं तर बघा अशा पद्धतीने आपली ही साधी सोपी छान अशी डिझाईन तयार झालेली आहे डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे तर काय फायनल अशी आपली ही डिझाईन झालेली आहे एकदम सुंदर लुक आलेला आहे